चला चिंटू के लिए, पिंटू के लिए, बाय 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 बाय। क्या पहले? हाँ भाई, इकड़े मापसाचा बस स्टँड आहे आणि या साइडला इकड़े मापसा मार्केट आहे। ही बॉटल आहे ना 240 मिळते आपल्याला, म्हणजे कसं आहे बॉटल घेऊन जाते म्हणून, ही बॉटल परत दिली की 150 रुपये रिटर्न येणार। नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे। आज आपण आहोत मालवणमध्ये, रेवंडी या गावामध्ये। संदेशच्या मामाच्या घरी आपण होतो गेले 3-4 दिवस आणि आज आपण चाललो आहे इथून गोव्याला। गोव्यामध्ये डायरेक्टली ॲक्च्युली बागा बीचला जायचं आहे। एक प्रायव्हेट गाड्या 2 केलेल्या आहेत, कारण आम्ही टोटल आहे ना 11 जण प्लस आणि टोटल 12 जण आहोत। तर 2 गाड्या केल्यात, त्या 2 प्रायव्हेट गाड्यांनी आपल्याला पोचायचं आहे गोव्यामध्ये। आता गोव्यामध्ये एंटर करताना काय रेग्युलेशन आहेत वगैरे ते तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच सांगेन। तर आता सर्वजण तयारी करत आहेत निघायची। इकडे आपले बॅग वगैरे ऑलरेडी मी पॅक करून आणले आहे। इकडे ऋग्वेद पण सगळ्यांना बाय बाय करतो आहे। इकडे बघा, बॅगा परत पॅक झाल्यात, बॅग आलेले त्याच्यामध्ये वाढच झाले बघा। हे सर्व शॉपिंग आहे मालवणची। चला चिंटूकले, पिंटूकले, बाय 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 बाय। तो कॅमेरा आहे आणि कुठे गेला? यो यो, हा बघा, बाय बाय। इकडे बघा मांजर आणि याचं किती प्रेम आहे बघा दोघांचं। इकडे पण आहे बघा, हे पण बसले शांत आहे सर्व एकदम। आणि इकडे रेडकू पण आहेत 2। इकडे एक आहे, तिकडे एक आहे, तिकडे गोठा आहे। चला मामी, चला बाय आजी, चला चला म्हटलं तो मामा कुठे पाठेत? मामा कुठेच आहेत। चला चला बाय, चला मामा, चला मामा गोठ्यात आहे ना। तर गायींचं आहे ना साफसफाई सकाळची चालू आहे। एखाद्या ठिकाणी आपण 4-5 दिवस राहिलो ना ते आपलंच असं होऊन जातं। हे रेवंडी गाव, 4 दिवस आम्ही इथे होतो आणि मामाचं घर आहे ना एकदम मस्त। मामा मामी मस्त आहेत। घरची माणसं जेव्हा चांगली असतात ना तेव्हा ते घर पण चांगलं असतं। मामा मामी आजी नीलू नमू सगळेच मस्त। आणि गाई गुरं म्याऊ, आपला ऋग्वेद, मिट्टू सगळेच आहेत। ब्लॅकवाला जो बैल होता ना पाठीमागे त्याचं नाव नवशा असं नेहा सांगते। सर्व गाई गुरं आहेत ना, नेहाची एकदम आपली झाली होती। सर्वांना नेहा सोडायची परत बांधायची। पण आपण आहे ना इकडे आतमध्ये होतो भेरेवाडी कोणीवाडी करून जो एरिया आहे रेवंडीचा तिकडे होतो। इकडे आई भद्रकाली देवीचं मंदिर आहे, तुम्ही जो जत्रोत्सव बघितला होतो। तर आत्ता सर्वजण नॉर्मली आलेत, बाकीचे अजून येत आहेत। या बघा बॅगा बघा कशा आहेत। आणि या 2 गाड्या आपल्याला आता ज्या आपल्याला बागा बीचला सोडणार आहेत। सामान बघूनच आहेत ना सगळेजण घाबरलेत। सामान बघा किती आहे। आणि इकडे निकूची अवस्था बघा कशी होते दाखवतो मला, फक्त बघत राहा रिॲक्शन। आगे मम्मी जॅकेट नाही आणला, तिकडेच राहायला जॅकेट तिकडे मोठी पण नाही जी आपली बॅग काय बोलणार। तरी पण ओढायचं माझंच बाकी राहिलंय सगळ्यांचं ना सुटला काय
सगळ्यांचा तुटला. इथे दादर स्टेशनला जुली कुठे होती तू? हा कुठे होती? कुठे होती? कुठे होती? ही जुली आहे ना, ही पण आहे ना मामाकडचीच आहे. पण काय होतं माहिती आहे, मुंबईचे जेव्हा पाहुणे येतात ना जुलीला खायला देतात, म्हणजे बाजूच्या शेजारीच आहेत, मग तेव्हा जुली आहे ना ऋग्वेदची मम्मी, ही ऋग्वेदची मम्मी. हा आता काय पाहुणे आलेत ना मुंबईतून चाकरमाने, मग तिकडे असते. आता मुंबईचे पाहुणे गेले की परत घरी येईल, आणि आता बघा कुठून तरी सोडायला आले. असे असतात हे डॉगे. आम्ही फक्त चार दिवस राहिलो पण ओळख बघा कशी गपकन, इकडून मधल्या रस्त्याने ना कुठून तरी ती सोडायला आले. अरे स्पेशल सीट, स्पेशल सीट हिला पाठव ना हिच्या बरोबर. बाय. तर आम्ही आता निघालोय बागा बीचला. सर्व जण बॉईज कंपनी आहे आणि पाठीमागे सर्व लेडीज डिपार्टमेंट आहे. अच्छा दोन गाड्या आपल्या निघाल्या आहेत. इथून 100 किलोमीटर अंतर आहे मला वाटतं, 2-2.5 तास जातील आपल्याला पोचायला. तर सकाळचे वाजलेत किती माहीत आहे का? 8 वाजलेत. तर मला वाटतं 11:30 आपण पोचू बागा बीचला. आणि आपली गोव्याची ट्रीप आता सुरुवात झाली आहे, मालवण टू गोवा. समोर बघताय आई भद्रकाली देवी, जत्रा होती त्या दिवशी. आपण आता मालवणवरून निघालो आहे गोव्याच्या दिशेने. तर पुढे एक कुडाळ लागेल. कुडाळ यायच्या अगोदर आहे ना इथे एक हॉटेल मोरेश्वर करून आहे, तर तिथे सर्वजण थांबलो आहे नाश्त्यासाठी. इथे थोडा नाश्ता करू, चहा वगैरे पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चहा पहिले. चला मंडळी नाश्ता झालाय, आता आपण पुढे निघालोय. इथून 2-2.5 तास तरी लागतील आपल्याला आता गोवा बागा बीचला पोचायला. अच्छा सकाळचे 10 वाजलेत आणि आपण आता मुंबई गोवा हायवे वरती पोहोचलोय. बघा इकडे गोवा पार्टी गेलो तर मुंबई, सरळ आपल्याला इकडून गोव्याला जायचंय. इकडे बघा कसा मस्त झालाय. मुंबई गोवा हायवे आहे ना, म्हणजे जो फ्युचरचा बनणारा मुंबई गोवा हायवे तो या प्रकारे असणार आहे. आपण आता बांद्राला आलोय. बांद्रातून आहे ना हा मुंबई गोवा हायवे सरळ गेला आहेस, आणि हा इथून बांद्राच्या इथून आहे ना मधून शॉर्टकट आहे. तर आपण आता बांद्रामधूनच जातोय पुढे. लेफ्टला पणजी, राईटला मुंबई सावंतवाडी, आणि इथून हा बांद्रा बायपास शॉर्टकट. हा बांद्राचा शिवाजी चौक आहे. शिवाजी चौकातून आपण आता आतमध्ये आलो आहे. ही बांद्राची बाजारपेठ बघा, मोठीच्या मोठी बाजारपेठ आहे. तोरसे एरियामध्ये आपण आलो आहे. हा तोरसे गाव. आपण आता हायवे वरून खाली उतरलो आहे, इकडून आपल्याला म्हापसा साईडला जायचंय. रोड आपण पकडलाय, इथून पुढे पुढे जायचं आपल्याला. म्हापसा नगरपालिका बघा. हा
बघा इकडे म्हापसाचा बस स्टँड आहे आणि या साईडला इकडे म्हापसा मार्केट आहे. शॉपिंग वगैरे करायची नाही का, थोडं स्वस्त असतं सर्व. त्यामुळे गोव्याला कधी आलात ना तर इकडे म्हापसाला शॉपिंग करा. पोचलो आपण. चला उतरा. शूज घाल बाबू. ते दोन्ही गाड्या आपल्या बरोबर पोचल्या आहेत. सामान उतरूया आणि या या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. सामान उतरूया पटापट, वरती रूममध्ये जाऊया, नंतर भेटतो तुम्हाला. आपल्याला ना इथे वरती फर्स्ट फ्लोअरला राहायचं आहे आणि आपली गाडी आलेली ती आत्ता परत रिटर्न चालली आहे मालवणला. आणि समीर बॅग घेऊन चालला आहे. मंडळी मस्त असं फ्रेश झालो आहे. दुपारचे आहेत ना, खरं तर 1:30 वाजलेत. उशीर झाला आम्हाला इकडे यायला, पण छान प्रॉपर्टी मिळाली आहे बघा. फर्स्ट फ्लोअरला आम्ही थांबलो आहे. ॲक्च्युली विकास आहे ना, विकासच्या बहिणीची इकडे ओळख आहे, म्हणजे भावाजी इकडे जवळपास राहतात, त्यांच्या ओळखीने इकडे मिळाले. त्यामुळे आम्हाला ते कमी बजेटमध्ये झालं आहे, त्यामुळे बरं आहे. कारण ऑलरेडी आहे ना मालवणला बरंच बजेट झालेलं आमचं. तर आत्ता मंडळी दुपारची वेळ आहे, सर्वजण फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता आहे ना कुठं बांधायचं बघायचं. तर काय करतो माहिती आहे, आम्ही सर्व मुलं लोकच जातो आहे खाली आणि जवळपास काहीतरी साधंसं जेवण वगैरे मिळतं का बघूया. ते जेवण घेऊन मग आपल्याला इथेच जेवायचं आहे, दुपारी आराम करायचा आणि संध्याकाळी मग थोडं एक्सप्लोअर करायला जायचं आहे. आणि हा नाही बघा कुठून बाहेर पडते. आम्ही जिथे राहिलो आहे ना तो एरिया आहे हा बघा, मॅग्रीच्या बाजूलाच राहिलो आहे. इकडे राईट साईडला आणि इथून पण सरळ गेलं तर कॅलंगड बीच आहे, इकडे या साईडला बागा बीच आहे. अशा लोकेशनला थांबलो आहे आणि आम्ही आत्ता इथे बाहेर आलो आहे. बघूया, जेवायला ॲक्च्युली पार्सल न्यायचं आहे आणि इकडे राहिलो आहे ना तिथेच जेवायचं आहे. गोव्याला येऊन आहे ना पहिली शॉपिंग केलं आहे. कॅब घेतले कशी वाटली आहे नक्की कमेंट करा. आणि आता आहे ना आम्ही जेवण घ्यायला आम्ही आलो आहे, पण थोडं आहे ना आजूबाजूचं मार्केट पण फिरतो आहे. बघू काय आहे काय नाही आहे, कारण संध्याकाळी परत आपल्याला बाहेर पडायचं आहे. जेवण पार्सल घेतलं आहे, जेवण घेऊया आणि पटापट जाऊया आपण आता जिथं राहिलो आहे तिथे. आम्ही आलो आहे ना, तर आजच्या दिवशी बाईकचा रेट चाललं आहे 400-500. नॉर्मली कसं आहे माहिती आहे 300 बाईक मिळतात, पण आज जरा रेट आहे ना हेवीच आहे. कारण 2-3 दुकानामध्ये आम्ही विचारलं तर रेंट थोडासा जास्त आहे. बघूया अजून संध्याकाळपर्यंत आम्हाला 1-2 ठिकाणी विचारू. कारण आज आपल्याला बाईक नको आहे, आज आम्ही बागा बीच आणि कलंगटला इथेच फिरणार आहे, जास्त लांब नाही जाणार आहे. पण उद्यासाठी बाईक लागेल, उद्या थोडं लांब लांब फिरायचं आहे. बघूयात. टॅटूची दुकानं बरीच आहेत गोव्याला. पाणी बॉटल घ्यायची एक मोठीच्या मोठी. ही बॉटल आहे ना 240 मिळते आपल्याला. म्हणजे कसं आहे, बॉटल घेऊन जाते म्हणून ही बॉटल परत दिली की 150 रिटर्न येणार. मी बाहेरून आहे ना बिर्याणीच घेऊन आलो आहे, 120 रुपये. सर्वजण बिर्याणीच खातो आहे का. तिखट आहे ना, पण क्वांटिटी कमी आहे. क्वांटिटी कमी आहे ना, क्वांटिटी बरीच कमी आहे. म्हणजे मुंबई साईडला वगैरे हाफ वगैरे एवढी येते, एवढी फुल आहे. असो दुपारचे काय एवढं काय भूक पण नाही आहे. आता ॲक्च्युली जेवण आहे, थोडा वेळ झोपायचंच आहे. तर मंडळी आता आहे ना जेवण वगैरे झालं आहे, दुपारचे 1:30 वाजलेत. तर आता सर्वजणांना आराम करणार आहे. पाठीमागे बघा तुम्ही सर्वजण निवांत बसलेत. तर मंडळी मयुरी आहे ना परत एका नवीन ठिकाणी पहिल्यांदा आले, गोव्याला पहिल्यांदा आले. लग्नानंतर आमचं ऍक्च्युअली इकडे महाबळेश्वरला आम्ही गेलेलो तेव्हा, गरीब लोकांचं काश्मीर. तर चला मंडळी आता आहे ना जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम करणार आहे आणि मित्रांसोबत आल्यावर माहिती आहे आणि गोव्याला मित्रांसोबत आल्यावर जाम भारी वाटतं. तर आता आहे ना थोडा वेळ झोपणार आहे आम्ही आणि संध्याकाळी मग थोडं बाहेर पडणार आहे. इथं कलंगूट बीच 1-10 मिनिटावरतीच आहे चालत, बागा बीच पण जवळच आहे. तर तेव्हा बघू एक्सप्लोर करूच. तर म्हणजे आज आपण आहे ना मालवणमधून आलो आहे गोव्यामध्ये.
आणि गोवा एक्सप्लोर करायचं आपल्याला. पुढचे व्हिडिओज गोव्याचे येतील तर पाहायला विसरू नका. आत्तापुरती आहे ना ही व्हिडिओ, ते मी थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट असेल तर ते लिहायला विसरू नका. भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.